युवा दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे बार्शी टाकळी तालुका जमकेश्वर बीट अतिक्रम धारकाचा वनरक्षक सौ के एस ठाकरे मॅडम यांना अश्लील शिवीगाळ। हाती आलेल्या माहितीनुसार बार्शी टाकळी तालुका जमकेश्वर बीट मध्ये पेट्रोलिंग करीत असताना वनरक्षक सौ के एस ठाकरे मॅडम यांना वन विभागाच्या जागेवरून विद्युत तार खोदकाम चालू असता कर्तव्य दक्ष मॅडम यांनी यापूर्वी शेतकरी यांना नोटिसा दिल्या होत्या। वन विभागाच्या जागेवर खोदकाम करून विद्युत केबल टाकत असता ते काम मॅडमनी अडवले। आरोपी ज्ञानेश्वर खंडोजी जटाळे यांनी वनरक्षक मॅडम यांना अश्लील शिवीगाळ दिली व जीवे मारण्याची धमकी दिली आहे। आरोपीच्या अश्लील शिवीगाळामुळे मॅडम यांनी धाकली येथे पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला व पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार देण्यात आली आहे। तक्रार दिल्यानंतर पिंजर पोलीस स्टेशन पोलीस इन्स्पेक्टर संजीव राऊत साहेब यांनी तात्काळ पिंजर पोलीस स्टेशन कर्मचारी घेऊन आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली व आरोपीला पुढील तपासणी बीट जमादार नागोराव बेलोकार पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर राठोड हे करीत आहेत। माझं नाव कुमारी क्षमा साहेबराव ठाकरे, वनरक्षक जमकेश्वर वर्तुळ पिंजर आणि वनपरिक्षेत्र येथे माझं बार्शी टाकळी। मी 25 डिसेंबर 2021 रोजी पेट्रोलिंग करत असताना वनक्षेत्र पिंपळगाव हांडे धाकली आणि पिंपळगाव चांभारेमध्ये गस्त करीत असताना धाकली पिंपळगाव हांडेवरून धाकली येथे जात असताना ज्ञानेश्वर कोंडूजी जटाडे या इस्माने माझ्या जंगलामधून धाकली वनक्षेत्रामधून एक इलेक्ट्रिसिटी केबल टाकलेला मला डीपीवर दिसून आला। त्यानंतर मी त्याला फोन केला, तो म्हणाला मला मी कारंजाला आहे, एक तासात पोहोचतो। एक तासाने तो आलेला नाही, पुन्हा मी त्याला फोन केला, तो म्हणाला मी 15-20 मिनिटात पोहोचतो। 15-20 मिनिटं आम्ही तिथे वाट बघितली, त्यानंतर तो आला आणि त्याला मी म्हटलं की मी आता स्पॉट पंचनामा वगैरे बनवते, तू याच्यावर मला सही दे। त्याने मला ते झुगारून आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करून आणि माझ्या शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला। त्यानंतर जीवे मारण्याची हातपाय तोडून तुझे याच विहिरीतमध्ये तुला गाडतो अशी जीवे मारण्याची धमकी दिली। या कारणावरून त्याच्या आणि माझ्यामध्ये थोडा वाद झाला। मी त्याला काहीच बोललेली नाही, पण तो मला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देत होता। आणि हा सर्व गैरप्रकार मी माननीय गाढवे साहेब पोलीस पाटील ठाकली येथील यांना तत्काळ संपर्क केला, त्यांच्याशी भेटले, त्यांना सर्व घडलेला गैरप्रकार सांगितला आणि नंतर लगेच तत्काळ पोलीस स्टेशन पिंजर येथे माननीय खानदार साहेबांना फोन केला आणि त्यांनी माझी तत्काळ मदत केली आणि आरोपीला अटक करून त्याला 15 दिवसांसाठी त्यानंतर पिंजर पोलीस स्टेशनचे। युवा दिशा न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी संजय चव्हाण, युवा दिशा न्यूज ब्युरो रिपोर्ट अमरावती।